महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीनं प्रलंबित मागण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल सावे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांना निवेदन देण्यात आले जिल्हा परिषदेच्या शाळेतील कार्यरत शिक्षक मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांच्यासह जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत याबाबत प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी सर्व संघटनांच्या बैठकीमध्ये आश्वासन दिलं होतं की आगामी तीन महिन्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गे काढण्यात येईल परंतु अद्याप केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक पदोन्नती बाबत काहीही हालचाल दिसून येत नाही महत्वाचे म्हणजे प्रशालामधील शिक्षकांचे समायोजन प्रश्न मागील चार वर्षांपासून रखडलेला आहे ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कुणावरही अन्याय न होता समायोजन प्रक्रिया राबवण्यात यावी निवड श्रेणी चटोपाध्याय सातवा वेतन आयोग वेतन पडताळणी सेवा पुस्तिका अद्ययावत करणे आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सरसकट निधी मिळणे ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्याने पोषण आहार वाटप करणे लाईट बिलासाठी तरतूद करणे पिण्याच्या पाण्यासाठी न जोडणी करणे अनेक ठिकाणी स्वच्छता गृह मोडकळीस आलेले आहेत ती नवीन मंजूर करणे हे महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत जिल्हा परिषद शिक्षकांची पदोन्नती प्रश्न सुटण्यासाठी वर्षानुवर्ष विलंब होत असल्याने पात्र शिक्षकांवर अन्याय होतोय शिक्षकांना वेळीच न्याय मिळावा या बाबी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत निवेदनावर आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे सुषमा राऊतमारे जिल्हाध्यक्ष संतोष बरबंडे किशोर बिडवे जिल्हा सरचिटणीस संजीव देवरे जिल्हा नेते शिवाजीराव उबाळे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पवार लक्ष्मण नरसिंगे राजेंद्र गीते शेख राजू किरण भदाणे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत